समस्या निराकरणाची प्रक्रिया आणि पायऱ्या. प्रोसेस अँड स्टेप्स ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितले आहे, असं नाही की मी खूप हुशार आहे, पण मी समस्यांसोबत थोडा जास्त वेळ घालवतो. किती अर्थपूर्ण वाक्य आहे हे समजून घ्या. कोणत्याही समस्येपासून पळून न जाता समस्या सोडवण्यासाठी त्यावर थोडा जास्त वेळ घालवल्यास त्या समस्येचा उपाय सापडणे कठीण नाही. म्हणून समस्या सोडवताना कधीही घाई करून समस्या सोडवू नयेत, तर त्यावर पुरेसा वेळ देऊन आणि पुरेसा विचार करून समस्या सोडवाव्यात. यामुळे बऱ्याच गोष्टी नव्याने शिकता येतात. समस्या कोणतीही असो, ती एका ठराविक प्रक्रियेतून सोडवली जाते, तरच समस्येचे निराकरण व्यवस्थित होऊ शकते. या प्रक्रियेच्या कोणकोणत्या पायऱ्या असतील हे आता आपण पाहूया. पहिली पायरी, नेमकी समस्या काय आहे? समस्येची पहिली पायरी कदाचित स्वाभाविक वाटेल, पण या समस्येतून मार्ग कसा काढायचा असा विचार करायच्या आधी सर्वात आधी मला या समस्येबद्दल किंवा निर्माण झालेल्या या प्रसंगाबद्दल माझ्याकडे किती माहिती आहे हा विचार प्रथम करावा. शिवाय मला या समस्येवर नेमका कोणता उपाय हवा आहे याचाही विचार आधी करावा, कारण त्याप्रमाणे आपल्या विचारांची दिशा ठरवता येते. नेमकी समस्या काय आहे या पहिल्या पायरीवर समस्येचा सखोल अभ्यास करण्यासाठी काही अजून मुद्दे लक्षात घेता येतील, जसे या समस्येसंबंधित काही नियम आहेत की नाही, आहेत तर ते किती आहेत, माझ्याकडे किती साधनं उपलब्ध आहेत, भविष्यात किती उपलब्ध होऊ शकतात, त्यात मला किती अडथळे येऊ शकतात, असा सखोल विचार या पहिल्या पायरीवर केला जावा. दुसरी पायरी, समस्येचे विश्लेषण करणे. नेमकी समस्या काय आहे याचा विचार झाल्यानंतर समस्येची दुसरी पायरी येते, ती म्हणजे समस्येचे एकंदर विश्लेषण करणे. त्यात समस्या कुठे आणि कधी निर्माण झाली आहे, समस्या नुकतीच निर्माण झाली आहे की खूप आधीपासून ही समस्या होती, या समस्येचा काही इतिहास आहे का, समस्येची काही विशिष्ट कारणं आहेत का, समस्या किती गंभीर आहे यावर किती वेळ आणि खर्च करणे आवश्यक आहे, याचे परिणाम किती व्यापक असतील किंवा याचे पडसाद कसे उमटतील, या सर्व प्रश्नांचा विचार करणे म्हणजे कोणत्याही समस्येचे विश्लेषण करणे होय. तिसरी पायरी, कोणकोणते उपाय उपलब्ध होऊ शकतात याचा विचार करणे. समस्या नेमकी काय आहे आणि समस्येचे विश्लेषण करून झाले की त्यापुढची पायरी असते ती म्हणजे यावर कोणकोणते उपाय असतील याचा विचार करणे. वैयक्तिक जीवनातील समस्या असेल तर काही जवळच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत चर्चा करून त्यावर विचार करता येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी असाल तर अनुभवी व्यक्ती किंवा वरिष्ठांसोबत याबाबत चर्चा करता येते. अनेक ठिकाणी त्या समस्येवर सर्व टीम एकत्र येऊन त्यावर चर्चा करतात आणि योग्य असा उपाय शोधला जातो. ही पायरी अत्यंत महत्त्वाची आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही, कारण टीममध्ये वेगवेगळ्या विचारांची, आकलन शक्तीची आणि वेगवेगळे अनुभव असलेल्या व्यक्ती असतात. प्रत्येकाचे कौशल्य वेगळे असते, त्यामुळे एकाच समस्येवर प्रत्येकाकडे वेगवेगळे उपाय असतात. म्हणजेच इतरांशी चर्चा केल्याने समस्या सहज आणि कमी वेळात सुटू शकतात. त्याशिवाय आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे एक प्रेरक विधान पाहिले. असं नाही की मी खूप हुशार आहे, पण मी समस्यांसोबत थोडा जास्त वेळ घालवतो. नक्कीच, समस्येवरील उपाय शोधण्यासाठी अजून एक उत्तम पर्याय असतो, तो म्हणजे
त्या समस्येवर अधिक वेळ घालवून वेगवेगळ्या कल्पनांमधून वेगवेगळ्या संकल्पनांमधून समस्येवर विचार करून त्यावर उपाय शोधता येतो. चौथी पायरी, मिळवलेल्या उपायांचा फायदा तोटा पडताळणे. उपाय शोधले तरी तो प्रत्येक उपाय प्रत्यक्षात राबवताना त्याचे काही फायदे आणि तोटे हे असणारच आहेत आणि त्या सर्वांचा विचार आधीच होणे खूप आवश्यक असते. कारण उपाय राबवताना काही अडचणी आल्या आणि त्यावर विचार झाला नसेल किंवा अपेक्षित परिणाम जर साधले गेले नाहीत तर वेळ आणि त्यासाठी लागलेली आर्थिक गुंतवणूक, मनुष्यबळ आणि इतर संसाधनं अशा अनेक बाजूने नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तिसऱ्या पायरीवर आवश्यक तितका वेळ दिल्यानंतर चौथ्या पायरीवर जरूर सर्व बाजूंनी विचार करावा. या पायरीवर नेमका कोणता उपाय वापरायचा हे देखील ठरवता येते. पाचवी पायरी, अंमलबजावणी. आधी पाहिलेल्या चारही पायऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्यास महत्वाची आणि ठरवलेले उद्देश साध्य करण्याची पाचवी पायरी म्हणजे त्या उपायाची अंमलबजावणी करणे. कारण जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आधीच्या चारही पायऱ्या पूर्ण झाल्या असतील तरीही त्याचा काहीच उपयोग होणार नाही. केवळ एकत्र बसून विचार करणे, कागदावर योजना आखणे त्याने प्रत्यक्ष समस्या सुटणार नाही. त्यासाठी त्या योजना प्रत्यक्षात राबविणे आवश्यक आहे. सहावी पायरी, प्रतिसाद नोंदवणे आणि मूल्यांकन करणे. समस्या निराकरणातील प्रक्रियेतील अखेरची पायरी म्हणजे जे उपाय नोंदवले गेले आहेत त्याचा अपेक्षित असा परिणाम साध्य होतो आहे की नाही याची पडताळणी करणे. ज्या लोकांना ही समस्या होती त्याचे आता निवारण झाले आहे की नाही, जे उपाय राबवले गेले आहेत त्याचा त्यांना फायदा होतो आहे की नाही याची पडताळणी करणे. हे सर्व त्या लोकांसोबत बोलून समस्येत किती सुधार झाला आहे हे तपासून आणि जेव्हा उपाय राबवला जात आहे तेव्हा त्याची देखरेख करून मिळवले जाऊ शकतात.